बेरोजगारी हाय हाय, हाउस बेरोजगारी हाय हाय, हाउस बेरोजगारी हाय हाय, हाउस बेरोजगारी हाय हाय, हाउस करप्शन हाय हाय, हाउस करप्शन हाय हाय, हाउस करप्शन हाय हाय, हाउस बेरोजगारी हाय हाय, हाउस बेरोजगारी हाय हाय, मोदी सरकारचे वडे घ्या, तरुण बेरोजगारांना वडे घ्या, वडे द्या, वडे द्या, वडे द्या, वडे द्या, मोदींचे पकोडे, शांतीचे तुकडे मोदींना द्या, शांतीचे पकोडे मोदींना द्या, शांतीचे पकोडे मोदींना द्या, हाउस बेरोजगारी हाय सर, 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 चोरे चोरे मोदी सरकार, चोरे 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 मोदी सरकार, काँग्रेस पक्षामधून महाराष्ट्र जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रदेश वरून जयंत पाटील साहेबांकडून आलेल्या आदेशामुळे आम्ही या सरकारच्या विरोधात जे 3.5-4 वर्षामध्ये बेरोजगारीचं प्रमाण 60-70 वर्षामध्ये 2.2 पासून 6.5 पर्यंत पोहोचलेलं आहे. बरेच मुलांना आणि बेरोजगारांना तिथे नोकरी भेटत नाहीये, याच्या निषेधासाठी आम्ही हा मोर्चा हे आंदोलन आम्ही काढलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारनी जे युवकांची धोका केलेला आहे त्याच्याबद्दल जनता नक्कीच त्यांना मतदानातून त्यांना त्यांची जागा दाखवेल. या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसला एक महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्रम दिला. या ठिकाणी 4 वर्षापूर्वी या देशामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. या ठिकाणी परवाच देशामध्ये भारतीय सांख्यिकी आयोगाचा अहवाल आला. त्या ठिकाणी देशामध्ये आतापर्यंत कधी नव्हती एवढी बेरोजगारी या ठिकाणी देशामध्ये वाढलेली आहे. या आयोगाचा इतिहासामध्ये नोंद होईल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी या देशामध्ये निर्माण झालेली आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन धरणे आंदोलनाचं नियोजन केलंय. या ठिकाणी या देशामध्ये या राज्यामध्ये या सरकारकडून सामान्य माणसाची घोर निराशा झालेली आहे. त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून युवकांचा प्रश्न सुटले नाहीत, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, सामान्य कष्टकरी शेतकरी या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून 4 वर्षापूर्वी जे आश्वासन दिलं ते कुठलंही आश्वासन पूर्ण झालं नाही. या ठिकाणी धनगर आरक्षणाचा विषय असेल किंवा मराठी आरक्षणाचा विषय असेल, या राज्यामध्ये सरकारनं युवकांना रोजगार द्यायचं बाजूला राहिलं, परंतु या राज्यामध्ये आदरणीय स्वर्गीय या राज्याचे गृहमंत्री आर आर पाटलांनी जो डान्स बारचा निर्णय घेतला होता तो निर्णय या ठिकाणी या सरकारनं त्या ठिकाणी कोर्टामध्ये सरकारची भूमिका त्या ठिकाणी व्यवस्थित न मांडल्यामुळं या राज्यामध्ये युवकांना नोकऱ्या राहिल्या, परंतु युवकांना देशद्रोही लावण्याच्या भूमिका या सरकारनं घेतली आणि राज्यामध्ये डान्स बार या सरकारच्या माध्यमातून सुरू झाले. या सर्व गोष्टीचा निषेध या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही करतोय. आमचं सरकार होतं त्यावेळेला गॅसच्या किमती साधारण 400 ते 450 रुपयाच्या आसपास होत्या आणि या राज्यामध्ये
त्यावेळी फार मोठी देशामध्ये महागाई निर्माण झाली होती. आज त्या ठिकाणी गॅसची किंमत 800 ते 900 रुपयाच्या आसपास गेलेली आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम, म्हणजे युवकांना नोकऱ्या नाहीत, युवकांनी आता भजी तयाचा कार्यक्रम सुरू करावा असा आमच्या युवकांनी कार्यक्रम केला आहे.